हेलो शुभ्रा, गुड मॉर्निंग, हैप्पी बर्थडे। हाय शुभ्रा, कस वाटल मग तुला आज सरप्राइज? हाँ आवडलं? माहिती होतं का तुला? बोल। हॅलो। आता तू याच्यावरच बसणार ना रोज? हा पण आता एक्झाम होऊ दे, नाही तर तू एक्झाम सोडून अभ्यास सोडून आणि याच्यावरच बसून राह। नाही नाही नाही, हे आता एक्झाम होऊन जाऊ दे, अभ्यास वगैरे झाला ना आपला, मग एक्झाम संपल्यानंतर तुला मी एक पुन्हा लावून देईल। आता हे थोडे दिवस मी ठेवून देतो, चालेल? तू त्याच्यामध्येच बसून राहशील, अभ्यास नाही करणार। अच्छा, पण कशाबद्दल तुला झोका दिलाय? बरं, सरप्राईज कशाबद्दल आहे? हां अच्छा, फ्रेंड शुभ्राचा आहे उद्या बर्थडे आणि तिचं खूप दिवसापासून चाललं होतं की तिला एक झोका पाहिजे, झोपाळा पाहिजे, तर तिच्यासाठी आम्ही एक झोपाळा ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे। काय केलं शुभ्रा स्कूलमध्ये? मग हां सगळ्यांनी? अरे वा, पण आज तुमचं हे पण होतं ना, प्रॅक्टिकल एक्झाम कम्प्युटरची आणि ड्रामा कॉम्पिटिशन। हो, ड्रामा कॉम्पिटिशन आमचं नाही झालं, पण कोणत्या कोणत्या मुलांचं झालं आणि कम्प्युटरचं फक्त टीचरनी होळीची किंवा हॅपी बर्थडेची ड्रॉईंग काढायला सांगितली। तर माझा बर्थडे होता म्हणून मी हॅपी बर्थडेची ड्रॉईंग। ते काल आपण जशी प्रॅक्टिस केली कम्प्युटरची, सगळं तसंच होतं, जसं ते डेस्कटॉप सेट करायचं तसं सगळं सेम होतं। तुम्हाला म्हणजे कम्प्युटर लॅबमध्ये नेलं ना? कारण कम्प्युटरवरतीच ते ड्रॉइंग करायचं होतं ना। हां हां, कम्प्युटर टीचरला दिलं ना? आम्ही खाली पण गेलो, डॉल्फिन टीचर पण भेटल्या। हां, त्याचे ब्लेसिंग्स घेतले का तू? ठीक आहे, चालेल। आता तू काय उठणार नाही वाटतं याच्यावरून, है ना? सो फ्रेंड्स, हा झोका आम्ही ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवलेला आहे, त्याची प्राईज ॲप्रॉक्सिमेटली 1100 अशी आम्हाला ऑनलाईन प्राईज मिळालेली आहे, इन्क्लुडिंग बेनिफिट, म्हणजे जे ऑफर्स वगैरे असतात ते। तर आणि ॲक्च्युली हा झोका म्हणजे मोठे माणसं, म्हणजे ॲडल्ट्स पण यूज करू शकतात, फक्त जिथे आपण अडकवतो ती जागा फक्त थोडी मजबूत पाहिजे, बाकी झोक्याचं तशी कॅपॅसिटी 200 kg आहे तशी त्यांनी ऑनलाईन, म्हणजे त्यांनी तसं ॲडव्हर्टाईज केलेलं आहे। आणि झोका पण चांगला मोठा आहे, म्हणजे जिथे बसण्याचं जे कुशन आहे ते पण चांगलं मोठं आहे, म्हणजे लहान मुलांसाठीच नाही आहे, मोठे माणसं पण आरामात बसू शकतात। आणि कलर व्हरायटी, कलर व्हेरिएशन्स खूप होते याच्यामध्ये, ब्लू कलर होता, ब्लॅक कलर, एक थोडा ऑफ व्हाईट कलर, आम्हाला जरा असा कॉफी कलर, ब्राऊन कॉफी कलर असा पाहिजे होता, कॉफी कलरच मिळाला आहे,
आणि चांगलं वाटतं, कलर पण छान वाटतं. आणि ॲक्च्युली शुभ्रा तुला माहिती आहे आम्ही आधीच ऑर्डर केला होता, आणि सकाळी जेव्हा ऑर्डर आली तेव्हा शुभ्रा पण होती घरात, पण ऑर्डरची पॅकिंग अशी होती त्याच्यामुळे शुभ्राला कळालंच नाही की नक्की त्याच्यामध्ये काय आहे. पण विचार करत होती ना की काय आहे पण मी त्याच्यावरती बिल बघितलं तो त्याच्यावरती अमेझॉनवरून कसं काम येणार. हा मी तिला सांगितलं होतं की ऑफिसचं माझं काहीतरी पार्सल आलेलं आहे ऑफिस वरून, आणि मी जे हात लावलं तेव्हा मला सॉफ्ट सॉफ्ट लागलं, मला थोडं समजलेलं, थोडं डाऊट आलेला काय तुला? सॉफ्ट सॉफ्ट एकदम लागलं. अच्छा, तरी आम्ही तिला स्कूलला जाईपर्यंत आम्ही ते काही ओपन नाही केलं. मी तिला बोललो माझ्या ऑफिसचं आहे आता ओपन नाही करू शकत, मग ती स्कूलला गेली, मग आता तिला मी स्कूलवरून घेऊन आलो आणि मग आत्ता ती तिथे मस्त बसली आहे. खूप दिवसापासून झोळ्याचा वेळ होता, ती तिच्या छोट्या ब्रदरच्या पण झोळीमध्ये बसायची. अगं बसून तिचं तर मला वाटतं हे स्वप्न पूर्ण झालं असं झोळ्याचं. वा वा, काय मोठं स्वप्न, किती मोठं स्वप्न. तिला बोललं काय म्हणजे शुभ्रा बड्डेला मला झोका घेणार प्लीज, मला ड्रेस नका घेऊ पण झोका. टिपूला घे ना ग तुझ्या मांडीवर. कुठे बसला रे टिपू? बरोबर पकडून बसतो शुभ्रा तो, त्याला मगाशी आम्ही बसवलेलं आहे एकट्याला, पण बरोबर पकडतो रशी. त्याला कसं काय समजलं नाही, म्हणजे मम्मांनी त्याला पकडलेलं, पण तो रशी दोन्ही बाजूनी बरोबर पकडतो. व्हिडिओ कॉलिंग इंडा शुभ्रा सोबत बोल. हॅलो, अरे बापरे, हे काय बर्थडे गिफ्ट? कधी आणलं बर्थडे गिफ्ट? बर्थडे गिफ्ट आज. हा, कोणी दिलं? मम्मा आणि डॅडींनी. अरे वा, मस्त आहे ग, छान आहे. टिपू पण छान खेळतोय, पकडून बसलाय तो. अजून एक ऍड होणार आहे त्याच्यामध्ये साबी. हो, मग ट्रीट होऊन जाईल. आंटी सगळ्यांना दाखव ना केक झाला की नाही. अरे तरी ते खेळतो ना, चालू आहे केक चं काम. सगळ्यांना ना ते वेल्डिंगच चाललंय आणि फक्त आहे हा आईला दाखवते. शुभ्राचा गिफ्ट बघा, मम्मी डॅडी घेतलेलं गिफ्ट. अरे आईला घ्यायचं होतं वाटतं हे गिफ्ट. अरे हो तिथेच आहे, चांगलं आहे का? हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता वाजलेले आहेत 12 आणि आज आहे शुभ्राचा. हॅपी बर्थडे शुभ्रा, हॅपी बर्थडे शुभ्रा, मेरी मेरी हॅपी बर्थडे शुभ्रा, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे शुभ्रा. काय नको पडू, हॅपी बर्थडे शुभ्रा. हॅपी बर्थडे बापू. मग आता काय करणार शुभ्रा तू बर्थडेला? केक कापणार. हा, कधी? आत्ता? हो आत्ता. कुणी केक आणलाय? आंटीने बनवला. बनवलाय? बापरे, दाखव आम्हाला केक. ओ वाव शुभ्रा, व्हेरी नाईस. आणि काय लिहिलं? एस. ओ, आणि हा होममेड आहे? कोणी बनवला बरं हा? कुठे आंटी? अरे आंटी दाखव, केक कोणी बनवला ते तर आम्हाला बघू दे. ही आहे शुभ्राची आंटी. चला तर आता आपण केक कटिंग करूया. वाव, गाणं पण लागलं आहे.
शुभ्रा एक छोटा सा केक किंवा पेस्ट्री तिच्या आंटीने तिच्यासाठी बनवलेली आहे, तर आपण हा केक कटिंग करूया आता. शुभ्रा रेडी? ओके. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शुभ्रा, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे शुभ्रा. हॅपी बर्थडे बाबू. तर एक शॉर्ट सेलिब्रेशन होतं. मेन सेलिब्रेशन कधी आहे शुभ्रा? उद्या, म्हणजे आजच. ॲक्च्युली 12 वाजलेले आहेत. तर आपण थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला शुभ्राच्या बर्थडेचं पूर्ण सेलिब्रेशन दाखवू. तर फॉर नाव एव्हरीवन गुड नाईट, बाय बाय. हॅलो शुभ्रा, गुड मॉर्निंग. Wish you many many happy returns of the day. Thank you. कधी उठली तू? हे बाळ कोण आहे तुझ्या मांडीवरती? शावीची झोप झाली ना वाटतं अजून, आणि एक बाळ इकडे अजून झोपलेलंच आहे. किती सगळ्यांचं फोन येऊन गेले शुभ्रा, आणि तू झोपलेली होती अजून. संतोष मामाला फोन कर बरं. सकाळी फोन केला संतोष मामाने तुला विश करायला, आणि तू झोपलेली होती. सावी, हे सावी, झोप नाही झाली बाबू? झोप नाही झाली? तर आता आम्ही करत आहे नाश्ता. नाश्त्याला आहे इडली, मिसळ, इडली. दाखव शुभ्रा, शुभ्रा इडली आहेत अजून, या थोड्याशाच आहेत अजून, आहेत बनवलेल्या. मस्का पाव सगळं फेवरेट. आणि अजून काय? बॉईल एग ते फेवरेट नाही. काय काय फेवरेट आहे तुझं? मिसळ. अच्छा, ओके. चला आम्ही नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके. हॅलो शुभ्रा, रेडी? आंघोळ वगैरे झाली तुझी? कोणी कोणी फोन केला तुला बर्थडेचा? सगळ्यांनी केला. आयुषने? हां. अच्छा, मग आजचा काय प्लान आहे तुझा बर्थडेचा? केक बनवणार आहे. दाखव बरं केक. हा आहे आमचा केक, आणि आम्ही होममेड केक बनवतो आहे. आमचे शेफ आहेत घरामधल्याच. शुभ्राची आंटी केक बनवते. त्याला पहिलं काय काय केलं सांग. आपण आता डायरेक्ट हा बेस आणि हे केलेलं आहे. पहिलं फक्त सांग काय बनवलं, बेस बनवलं काय? कुकरमध्ये बनवला ना? कुकरमध्ये बनवला. बेस मध्ये काय असतं? काय चॉकलेट बेस वगैरे असं काय असतं?
हो चॉकलेट ट्रफल आहे. हा चॉकलेट ट्रफल. अच्छा आणि त्याच्या आधी त्याच्यावरती काय लावलं व्हाईट कलरचं? व्हिपक्रीम. अच्छा व्हिपक्रीम लावले. आणि आता हे आपण डार्क चॉकलेट की काय बोलतो त्याला, डार्क चॉकलेट, त्याच्यात काय मिक्स केलं आहे का? हो फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट. अच्छा असं आपण फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट त्याच्यामध्ये मिक्स करून आता ही वरची लेअर लावून घेतो. एकदम मागे पण एकदा आंटीने बनवलं होतं ना या केकचं. नक्की थीम काय आहे? सरप्राईज आहे. नक्की बनवते असं. आम्ही गोल वाला केक बघितलेला कधी पण, हा स्क्वेअर वाला कसा काय केक? मला पण माहिती आहे आणि आंटीलाच माहिती. शुभ्रा आंटीने पहिला पण एकदा केक बनवलेला का तुझ्या बर्थडेला? कधी गेव्हन बर्थडेला. कुठला केक होता तो? बार्बीचा होता ना. आपली ही चॉकलेटची लेयर आता होत आलेली आहे. याच्यावरती पण अजून काय लेयर देणार आहे काय श्वेता? यावरती फॉन्डंटचं डेकोरेशन करणार आहे आपण. फॉन्डंट. अच्छा फर्स्ट टाइम म्हणजे फॉन्डंटचं डेकोरेशन घरामध्ये करताना मी तर बघतो. अरे हा बरोबर, आपण ते पण फोटो याच्यावरती दाखवूया आंटीने कसे केक बनवला होता. तो कुठला युनिकॉर्नचा होता ना? युनिकॉर्न. आणि तुझ्या बर्थडेला तो हा बनवला, बार्बीचा बनवलेला. अच्छा आम्ही तुम्हाला ते फोटोज पण दाखवतो. आता हे करून झाल्यावरती याला काय सेट करायला ठेवायचं? हो आता ह्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. आणि नंतर मग इव्हिनिंगला जेव्हा केक कटिंग होईल त्याच्या अर्धा तास किंवा एक तास अगोदर आपण फॉन्डंटचं डेकोरेशन करणार. अच्छा आता सेट करायला किती वेळ जातो याला? असं तर एक दोन तास ही नाच, पण जरी पण थोडा जास्त वेळ झाला तर सेट होऊन जाईल. मग नंतर आपल्याला फॉन्डंटचं डेकोरेशन लावायला काही इझी पडेल. अच्छा फारशी आवश्यकता नाही आहे. एक मिनिट पेपर आहे ना शुभ्रा ते म्हणजे हे हे काय आता तू घेतलंय ते त्याला काय बोलतात? स्क्रॅपर. तुला ट्रेनिंग सुबोधने दिले का? हो ना तेच ट्रेनिंग द्यायला त्यांनी कोर्स केला हॉटेल मॅनेजमेंट पार्ट टाइम. तर आता हे फायनल टचअप चालू आहे केकला. शुभ्रा व्हॉट डू यू थिंक केक कसा बनेल? छान बनेल. आपण जसा व्हिडिओ गाडीचा केक आहे, तुम्ही गाडी कार बनवणार आंघोळीचा व्हिडिओ फायनल आपण आपला हा मेन केक रेडी आहे. साईडचं मस्त असं क्लीन करून घेतलं श्वेताने. आणि आता आपण हा केक आता सेट करायला ठेवूया फ्रीजमध्ये आणि नंतर मग त्याच्यावरती फॉन्डंटने आपण डेकोरेशन करूया. Thank you.